भाग्यवान कुरसाचे करवे निवर आमको आमचे देवा आमच्या अनुस्मरणातले बापाचे पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. स्वर्गीय राणी उल्हास पाव हालेलुया. किती असा का तू आवाम फाव झाले हालेलुया. तो आपल्या चांगल्या बरे जीवन झाला हालेलुया. आमा पासून देवा लागी माग हालेलुया. संतोष आणि उल्हास पाव ओंकारी मोरिये हालेलुया. किती असो मी करून सुजीवन झाला हालेलुया. प्रार्थना ये देवा तुझ्या मुदा आमच्या सुम्या जीवन ख्रिस्ताच्या जीवन बनावरवी संसार संतोष तुम्ही दया केली आमच्या पप्पा स्वर्गींच्या तुझ्या नाव पवित्र जाऊन तुझ्या नाव समकायम तुझी कशी सरकार जाता तशी या संसारात जाऊ. आमचो दिसपडतो ग्रास समकधी आणि आम्ही आमचे सुकलेल्या मुक्षिता तशी आमची पतका भुगोस आणि आमका ताणणे पडू दे नका. माय डियर गुड पीपल, मोजा प्रीतीचा भावा आणि बहिणीनो, जय येशू जोरांत मुना जय येशू, हसून मुना जय येशू, एकमेकाक हात देऊन मुना जय येशू, हात वर करून मुना जय येशू. म्हज्या प्रिय भाव भयणीनो, आम्ही एकटेच झाले हांव कित्याक म्हूण आम्ही एकटेच झाले हांव देवाक आर्गां दिवंक, देवाक दिनवास दिवंक, त्याची वाकडी करूंक, त्याचो मोग आमच्या जिवितांत पळोवंक, आनी चड करून आयची जी बासुनी आसा जेरमाया 10:10, बट द लॉर्ड इज अ ट्रू गॉड, इज अ लिवींग गॉड अँड इटर्नल किंग कोंकणीन. पूण सर्वेस्पर एकलोच खरो देव, तो जीवन देव आनी सासनीक राजा. उगडास करत प्रिय भाव भयणीनो, आमी कोरेस्मांत हाल्ले म्हूण प्राचीत कालांत हाल्ले म्हूण आनी ह्या प्राचीत कालांची सुरवात कशी केली म्हूण आमी आमच्या मातेचेर गर्भ घातले म्हूण वी पूट ॲशेस ऑन आर फोरहेड, ताका म्हणटा ॲश वेनसडे, रागचो बुधवार. आनी त्या दिसाक आमी आमची आमकांच उगडास करून दिलो म्हूण की आमी मनीस आसा म्हूण, आमी मातींत आयल्यात म्हूण मातींत आमी वयतले हांव उगडास दवरात. त्या दिसान कसली शिकवण म्हूण आमकां मेवली, शिकवण म्हणल्यार आमी पळयल्या तीन वस्तू आमकां सगळ्यांक करूंक जाय. जुडे वासुदी आनी सगळे आमचे रितीन आमकां तीन वस्तू करूंक जाय. पयलो म्हूण आर्म्स गिवींग देवोप, दुसरें म्हणल्यार मागणी, तिसरें म्हणल्यार उपास. आनी ह्या 40 दिसांत आमी एक वस्तू करूंक ना मिसाच्या बुलेतरांत, आनी ते म्हणल्यार कितें, वॉट वी डी नॉट से उगडास आसा आलेलुया. प्रिया भाव भयणीनो, ह्या दिसांनी आमी आलेलुया म्हणूंक ना मिसाची बुलेतरांत, मागण्यांत आमी म्हणटा प्रेज द लॉर्ड आलेलुया. पण चड करून 40 दिसांत आमी उगीच बसले म्हूण आलेलुया म्हणून ना. Glory and praise to you, Lord Jesus Christ. आता तो दीस संपलो, आयच्या दिसा आमी म्हणटा ईस्ट संडे. आयच्या दिसा आमी म्हणटा
जेजू पुनर्जीवन झालो. पण याच्या आधी प्रिय भाबिनो, आम्ही सगळे त्याच्या कष्टान, त्याच्या दुःखान, त्याच्या पिढीन, त्याच्या त्रासांत आम्ही वांटो घेतलो. सो वी हॅव पार्टिसिपेटेड इन द पॅशन ऑफ जीजस, द सफरिंग्स ऑफ जीजस. वी हॅव पार्टिसिपेटेड इन द क्रुसिफिक्शन. आणि जेजू कुर्सार मेलो, आणि कुर्सार मोरून जेजून आमकां कुर्सा थावन सोडवून हाडलेली आसा म्हूण हें आमकां विसरूंक जायना. फ्रॉम द क्रॉस कम्स सल्वेशन, फ्रॉम द क्रॉस कम्स फॉरगिवनेस. कुर्सा थावन आमकां सोडवून मेवलेलें आसा म्हूण कुर्सा थावन आमकां बोगसून मेवलेलें आसा. आनी आमी सगळे हे रितीन बरे करून वांटो घेतलो आसतलोच. क्रिस्तांव आमी, क्रिस्तांव आसतना हे तीन दिसाचे मांडोवलींत आमी भाग घेताच. जायते जण घेनाय, पण गूड फ्रायडे आयल्यार सगळे घेता. आनी आयच्या दिसा म्हणल्यार वी हॅव द रेझरेक्शन ऑफ आर लॉर्ड जिजस क्रायस्ट. तर आयच्या दिसा आमकां कितें म्हूण करूंक जाय? आयच्या दिसा आमकां समजून घेवंक जाय, म्हजो सोमी म्हजो धोनी, म्हजो देव मेलोलो पुनर्जीवन जालो म्हूण आमकां सगल्यांक एक हुरबा येता. आलेलुया आमी म्हणटाव. आनी आमचो एक्सपिरियन्स कसो आसूंक जाय? आमचो एक्सपिरियन्स म्हणल्यार आमी मेरी मागदाला भाशेन आमचें जिवीत, तिचें जिवीत पातकान भरलेलें म्हूण. आनी पातकान भरलेलें जिवीत, वायटान सापडलेलें जिवीत जेजू तिका बोक्सोने दिलें म्हूण, तिणें जेजूचो मोगाचो अनुभव केलो म्हूण, जेजूचो मोग तिणें पळयलो म्हूण, त्याचे बोक्सोने जोडून घेतलें म्हूण. आनी तिणें कितें केलें म्हूण उगडास जोरात, ती एकली बायल वीथ मदर मेरी आनंद वुमन, ती बायल पळयात जेजू सांगाता त्याच्या कश्टान, त्याच्या दुखान, त्याच्या पिडेन ती संगत तिने दिले. वाय? बिकॉज शी एक्सपिरियन्स द लिविंग अँड द लविंग जीजस. आणि आता तो कश्टान मोरणान पावलो म्हूण त्याच्या शिस्तांनी सोडून दिले. फकत एकच शिस्त त्याच्या बरोबर आसलो आणि तो म्हणल्यार जॉन, द बिलवड ऑफ जीजस. तरी जे भाव भयणीनो आमी पळोवन गेल्यार पळयात ही मरिया मग्दलीन तिचो अनुभवान ताका जेजूच्या फोंडाशी दवरले म्हूण ती आयली. आयली ती फोंडाशी आयली म्हूण सगळी तयारी करूंक लागली. कित्याक? तो तिचो मोगाचो. आणि येवन पळयता जेजूची नाच, त्याची कूड नाच. आणि मागीर जेजू तिका मेवता, तिचो नाव घेता मेरी. ती खुशाल जाता, तिने आपल्या जिवितांत पुनर्जीवन जाल्लो जेजूक पळयता. आणि तीच संदेश वचून दिता. जेजू सांगता वो सारी सांग, आणि ती धावता आणि सांगता जेजू ना म्हण. आणि मागीर पेद्रू आणि जो येता ते पण पळयता. पण पळयात कोण मोग करता म्हूण जेजू ताका मेवता आणि ती मेरी मागदालीन भाशेन. तर इश्टरांत कितें करूंक जाय म्हूण? इश्टरांत आमचो भावांत आमकां वाडूंक जाय. हे आमच्या कश्टांनी, दुखांनी, त्रासांनी जायते पावटी आमी म्हणटा देव काय आसा म्हूण. इज आर लायफ ऑफ हालेलुया. जेजू जेवण जैतिवंत जालो म्हूण तर जेजू बरोबर आमी जैतिवंत जावंक जाय. कित्याक? आमचो सोमी आमचो दोनी तो कितें म्हणटा? हांव जावन आसा पुनर्जीवन पण आनी जिवीत. आय एम द लायफ अँड द रेझरेक्शन. आनी आयचो जी बासवणी तुमकां सांगलेली म्हूण जेरेमायास 10:10, बट द लॉर्ड इज अ ट्रू गॉड, इज द लिव्हींग गॉड अँड इटर्नल किंग. तोच खरो देव, तो खरो देव
आणि जीवन देव आणि शासनाचो राजा. तर आमचं जेजू खरो देव म्हणून आमका भावत असून साहेब. सो आर लाईफ शुड बी अ रेझरेक्टेड लाईफ. आमचे जीवित पुनर्जीवन झालं जेजूचे जीवित असूक जाय. मेलेले भाषेत नये, आमच्या जीवितान हे सगळे वाईट पोयस करूंक जाय. आणि नवी जीवित जेजू दिता जॉन 10:10, हांव आयलो म्हूण तुमकां भरपूर मापान भरपूर जीवन दिवंक म्हूण आय हॅव कम दॅट यू मे हॅव लाईफ, लाईफ इन ऑल इज अबंडन्स. तर जेजू पळयात, लुक एट जीजस, द रिझन जीजस. हांव चड खुशाल जाता जेजूक पळोवंक, तो असो जेजू उबो आसा म्हूण आनी कसो बरो दिसता जेजू म्हूण. त्याच्या डोळ्यांत आमकां डोळे घालूंक जाय आणि तो सांगता पळयात, हांव जिवंत जालो म्हूण, हांव नव्यान जिवंत जालो म्हूण तुमी जिवंत जायात म्हूण. तूं तुजे भाव बिनी न्हू, आमी सगळे वायट ते सगळे सोडून जेजू बराबर जिवन जावंक जाय, हालेलुया म्हणूंक जाय. आय रिमेंबर आय वॉज वर्किंग विथ द वर्कर्स, जिंदाबाद जिंदाबाद, आमी जायते पावटी जिंदाबाद जिंदाबाद म्हणटा म्हूण. तर आमचे जिवीत जिंदाबाद म्हूण, आमचे जिवीत बरें म्हूण, आमच्या जिवितांत जेजू आसा म्हूण खुशालकायचे जिवीत आसूंक जाय. आनी ह्या दिसांनी आमी म्हणटा, दीस इज द डे दॅट द लॉर्ड हॅज मेड, लेट अस रिजॉयस एंड बी ग्लॅड. हालेलुया 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 हालेलुया. ओ दीस देवान घडून हाडलो म्हूण खुशाल जाय तूं. तर दर एक दीस प्रिचे भाव बिनी न्हू, देवान घडून हाडलेलो आमकां खुशाल केलो आसूंक जाय. प्रेज द लॉर्ड म्हूण हालेलुया आमचें गीत आसूंक जाय. आमच्या तोंडाक जेजूची खुशालकाय आसूंक जाय आमच्या मनांत. आनी ही खुशालकाय आमकां वांटूंक जाय, कित्याक जायते लोक कश्टान दुखान पिडेन त्रासान. तर तूं क्रिस्तांव आसून तूं जेजूची खुशालकाय हाडूंक जाय. रियली आय एम टेलिंग यू, द वर्ल्ड नीज जॉय, द वर्ल्ड नीज पीस, द वर्ल्ड नीज जीजस. आनी दॅट जीजस आमचो जेजू मेलोलो ना, तो पुनर्जीवन जालो. आनी तो तुमकां आनी म्हाका काय मेवता, मिसाची बुलेतरांत. तो आमकां काय मेवता, साक्रमेंतांत. तर याद, पुनर्जीवन जालो जेजूक आमी पळोवया, त्याच्या जिवितांत बरोवया आनी वो जेजूचे जिवीत दुसऱ्यांक दिवया. तर ब्रिजप भाव भयणीनो, आतां या आमी गायनांत भाग घेवया आनी दोन टेस्टिमनी आमी आयकूया. शिवोना सुम्या गर्गा दिव्या दिव्या पासो काचा होगा पासो तुर्त्या उपकार तसो बावड्या उपकारी कारसा दिन्वा शिमोना सुम्या गर्गा दिव्या ताच्या मोगा असो त्वर्त्या उपकार तसो भावण्या दिसा दिसूची सग गेताय विघ्ना अन्वारानी राखोन वताय सतानी ती जीव पागार देताय जीविताचे वाटेन सलयताय दिसा दिसू आमची सतन गीताय विघ्ना अन्वारानी राखोन वताय सतानी तिची उपकार गीताय जिवीताचे वाटेन सलयताय उपकारी गारसा शिमोना सोम्या गरा दिव्या दिव्या पासो ताच्या मोगा पासो त्वत्या उपकार तासो पावड्या उपकारी कारसा दिन्वा शिमोना सोम्या गरा सो काचा मोगा
हांव निशा म्हज्या मम्मीच्या विशयान साक्ष दिवंक का वाश येता. म्हज्या मम्मीच्या हाताच्या शिराक सुरे लागून हात सगळे गाय जावन सुजून तांबडे जाल्ले. तिका मस्त दूख आसले, ते दूख सोसूंक जाता नातले. आम्ही हॉस्पिटलात आपण व्हेल्ल्या वेळार डॉक्टरान सांगले ऑपरेशन करचे पडता नेक्स्ट टाइम तुम्ही येया म्हणून. आम्ही घरा येऊन ब्रदरा लगी पेटिशन घाले, ब्रदर वर्ड ऑफ गॉड दिले. ते हांव भावार्थान मागून आसले, मम्मी की मागूंक सांगले, डॅडी मम्मी मागते आसली. मागीर आम्ही नेक्स्ट टाइम डॉक्टराकडे व्हेल्ले वेळार डॉक्टरान सांगले ऑपरेशन करचे काय गरज ना, घाय सुकत ते आसा, थोडे दिसांनी ते कंप्लीट सुकता म्हणून. त्या खातीर हांव म्हज्या धन्या देवाक म्हज्या काळजांत अर्घा दिता. अर्घा तुका सोमया जेजू. म्हजे खातीर आनी म्हज्या मम्मीचे खातीर मागिल्ले ब्रदर प्रकाश आनी तांचे टिमाक हांव देव बरें करूं म्हणटा. टेस्टमनी दिवंक गडाय केल्लेक देवा बापा लागी हांव बोक्साणें मागता. अर्घा तुका जेजू, होगळप तुका जेजू. हांव उडपी दियेसेजेची दियेसेजेची म्हजें नांव स्टेफनी डी आल्मेडा. म्हज्या कुटुंबा जिवितांत वैयक्तीक जिवितांत देवान मस्त अजापां केल्यांत. हांव एक स्कीन एलर्जी पिडेन सुमार 12 वर्सांतल्यान सफर जावन आसली. ऍलोपथी, होमिओपथी, आयुर्वेदीक ह्या सर डॉक्टरा लागीं हांव गेल्लें. इल्लें बरें जावचें परत्यान तशें चड जावचें केदळा म्हाका ब्रदर प्रकाशाचें मागणें मेळ्ळें. तांतून भाग घेवंक सुरू केलें आनी ताणी दिल्लें देवाचें उतार दिसाक 2 पावटी हांव म्हजो पती संगत आमच्या मागण्या वेळार आमी मागतले आनी वैयक्तीक रितीनी हांव मागतले. निमाणें एक सिंपल एकलो अलोपथी डॉक्टरान म्हाका 6 महिन्याचे वखद दिलें. तें हांवें काणी घेतलें आनी देवाचें उतार ब्रदर प्रकाशान दिल्लें. सदांच रिपीट करून हांव रावन आसली. म्हजी एलर्जी जेजून हात लावन संपूर्ण गूण केला. आतां म्हाका वखात ना. आतां सकळ खाण जेवण म्हाका खावंक जाता. प्रेज यू जीजस, थँक यू जीजस, आय एडोर यू जीजस. ब्रदर प्रकाश तांच्या टिमांक देव तांच्या देव ताच्या उदंड आशिर्वादांनी भरोवन दी. देवाचें उतार तांच्या मुखेलपणार सगळ्या संवसाराच्या कोनशा कोनशांनी तें पावोवन दी म्हूण हांव म्हजें कुटुंब मागता. म्हज्या प्रिया भाव भयणीनो, आतां आमी 5 बासवनी संगता म्हणुया. साम चॅप्टर 34:17 नितीवान मनशां उलो मारतात, सर्वेस्पर तांचे आयकता, सगळ्या तांच्या आकांतांतली तांकां निवारता. साम चॅप्टर 9:18 कित्याक गरजेवंतांक तो सासनाक विसारना, दुबळ्या दट्टांचो भरवसो सदांकाळ व्यर्थ जावचो ना. साम चॅप्टर 22:5 तुका ताणी उलो मारलो आनी तांकां सुटका मेळ्ळी, तुजेर ताणी विश्वास दवरलो आनी ते निराशी जाले ना. साम चॅप्टर 149:4 कित्याक सर्वेस्पर आपल्या परजेचो मोग करता, दुबळ्या दट्ट्यांक तो जैतसो मुकुट दिता. साम चॅप्टर 29:11 सर्वेस्पर आपल्या परचे सकत दितालो, सर्वेस्पर आपल्या परचेचे शांतीचो आशीर्वाद करतालो. हांव मुंबईतान उलयता. हांव म्हजी टेस्टमनी दिवंक अशें येता. हांवें सोनोग्राफी केल्लें, तातूंत रिपोर्टान कळून आयलें की म्हाका फायब्रॉयड आसात म्हणून. आनी हांव मस्त भियेली. हांवें डिवायन मर्सी पिटिशन घालें आनी म्हाका वर्ड ऑफ गॉड मेळ्ळें. हांव ते रिपीट करनंत आसली आनी हांव डॉक्टर लागीं वेताना डॉक्टर म्हणलें ते फायब्रॉयड कांय प्रॉब्लेम ना आनी म्हजी ECG रिपोर्टूय नॉर्मल आसलो आनी म्हजी ब्लड प्रेशरूय आतां नॉर्मल आसा. इतले व्हड उपकार केल्ल्या म्हज्या धन्या देवाक हांव काळजांतल्यान जाता अर्घां दितां आनी डिवायन मर्सी टिमाक थँक्यू म्हणटा. थँक्यू जीजस, प्रेज यू जीजस, आय लव यू जीजस, अडोर यू जीजस, जीजस आय ट्रस्ट इन दे, जीजस आय ट्रस्ट इन दे, जीजस आय ट्रस्ट इन दे. हॅलो, हांव किन्नी वळितान उलयतां. हांव मस्त शरणांतले मानसीक पिड्यान आसली. रातीचे म्हाका न्हीद आनी पडनातले, सगळ्यो दीस म्हाका चिन्नां येताले. आनीक हांवें पिटिशन घाल्लें डिवायन मर्सीक आनी म्हाका तुमी देवाचे उतार दिले. ते सद्दां हांव सकाळीं संजे मद्या काम आनी करतना मनानंत आसतले
आता म्हणजे मानसी पुढा गुण झाल्या आणि आता रात्रीच्या मका बरे निद आणि पट्टा त्या देखून हा काल जाणता अर्घन देता आणि प्रकाशन त्याच्यासाठी मग देव बरं करून दे म्हणता अर्घन तुका जेजो वगलाप तुका जेजो स्तुती तुका जेजो चला हात वर करात असे हात केल्यावर म्हणून पुनर्जीवन झालेलं जेजूक तुम्ही आपले नोदरे मुखात धोरात. कीप द रिझन जीजस इन फ्रंट ऑफ युअर आईज हिज हँड्स लाईक दॅट आणि तो जेजू आमका आशीर्वाद देऊक सोदता. ओ जेजू आमका गुलाम पोलांती सुटका देऊक सोदता. तर आम्ही सगळ्यां खातीर मागूया जे व्यसनाचो सम ऑफ दॅम हॅव बॅड हॅबिट्स आणि सगळे सोडून देऊक म्हणून आम्ही त्यांच्या खातीर मागूया की पुनर्जीवन झालेलो जेजू त्यांना सगळे वाईट सोयीपासून मुक्त करूंक म्हणून आम्ही मागूया. आमच्या तरणाट्या खातीर आमच्या भुरग्यां खातीर क्रिस्तांवा खातीर पुनर्जीवन झालेलो जेजू ची शांती कृपा आमकां सगळ्यांक फावो जावं. जेजूचे बरेपण आमकां फावो जावं आणि आमचे जिवीत इश्टर पीपल सारखे पुनर्जीवन झालेलो जेजू सारखे जावंक म्हूण दरेक दीस दरेक घडी जेजू आमकां आशिर्वादीत करूंक म्हूण जेजू आमच्या संगतात चलूंक म्हूण त्याचो मोगाचो अनुभव घेऊन म्हणून मागूया. तर म्हणूया हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड. सो वी विश यू वेरी हॅपी ईस्टर. हांव जेसी कोटदान उलयतां. हांव इचेस्ट म्हणून दिवंक शकता. हांवें म्हज्या पुताचें काजर बऱ्या तरान जावचे पसत ब्रदर प्रकाशाच्या टिमाक हांवें पिटिशन केल्लें. ताणें म्हाका वॉर्ड ऑफ गॉड दिलें. तें हांव सकाळीं सांजेर बागड्यां करतना रिपीट करनासलें आनी दिसाक उड्यास येतना रिपीट करनासलें. तशें म्हज्या पुताचें काजर बऱ्या तरान जालें. खंयचें आडकळ नासतना बऱ्या तरान जावन बऱ्या तरान घरांत जालें आनी खंयच्याय पावसाचें आडकळ नासतना बऱ्या तरान जालें. देखून इतलें व्हडलें अजप केल्या धन्या देवा काळू जावन अर्घन दिता. आनी तशेंच म्हजे पसून मागल्या ब्रदर प्रकाश येता आनी ताच्या टिमाक हर एका सांजे देव बऱ्यो करूं म्हणटा. आनी देवाच्या उतराचेर भरोसो वाडयला ब्रदर प्रकाशाक काळजांत हांव देव बऱ्यो करूं म्हणटा. देवाच्या उतराचेर बोवळ आनी सकत आसा. अर्घा तुका सुम्या जेजू, अर्घ अवळा तुका सुम्या जेजू, महिमान तुका सुम्या जेजू, आराधान तुका जेजू. ब्रेस द लॉर्ड. आलेलुया आलेलुया आलेलुया. लॉर्ड, हांव मस्कतान उलयतां. साक्ष दिवंक गडाय किल्ल्याक देवा कडेन बक्षना म्हाका पश्चाताप मागता. हांव हुशार नासलो. म्हाका ताळो दुखो, ताप, अर्द्यान दुखो, तांकड्यान दुखो, काठी दुखो मस्त आशिल्ले. वखद केलें जाल्यार म्हाका गूण जावना. तर मागीर हांवें दिव्यान मर्ची ग्रुपाक पिटिशन केलें आनी म्हाका देवाचे उतार सदांच रिपीट करनासलो. इतल्या दिसांनी हांव बरो जालो. म्हाका बरें केल्यार धन्या देवाक हांव अर्घान येता, हांव स्तुती करता. तशें दुसरे साक्ष म्हजे विसा मुक्तली गांवाक येवंक हांव पाटी तयार करतना म्हाका देवाच्या दयेन म्हाका दुसऱ्या कंपनीन जावन म्हाका विजा तयार जाली. ताणें म्हाका विजा दिता म्हणले तशें हांव गांवाक आयलो. ताचे उपरांत ताणें म्हाका विजा दाण दिली. तशें परत्यान हांव गल्फाक येवं कामाक जॉयन जालो. इतलें व्हड अजाप म्हज्या जिवितान केल्ल्या खातीर देवाक हांव वर काम दिता, उगलाप दिता, स्तुती करता. वंदन तुका सुम्या, महिमा तुका सुम्या, हालेलुया. म्हजे खातीर मागले ब्रदर प्रकाश आनी ताचे डिवायन मर्सी ग्रुपाक देव बरें करूं आनी देव आशिर्वाद भरूं. प्रेज द लॉर्ड. हांव ट्रिजा लुवीस कल्याणपुरतान उलयता. म्हाका 2020 इसवेंत ओवरियन कॅन्सर म्हणून कळून आयले. तवळ हांवें 100 किमो घेतले आनी म्हजी सर्जरी जाली. पूण परतून 2023 इसवेंत परत्यान कॅन्सर आयला म्हणून कळटच परत्यान 5 किमो घेवन आतां हांव बरी जाल्या. नॉर्मल रिपोर्ट मेळ्ळा. ब्रदर प्रकाशाच्या मागण्याच्या बळान हांवें कश्टां आकांताच्या वेळार दैन सांडूंक ना. ब्रदराक हांवें मागोंक विनंती केल्ली. ताणें म्हाका देवाचें उतर दिल्लें. तें हांव पातयेणेन रिपीट करनासिल्ली. ब्रदर प्रकाशाची मागणी दिसाक 3 फावटी हांव आयकून आसा.
म्हाका देवान बरी भलायकी दिल्ल्या खातीर धन्य देवाक अर्घां दिता आनी ब्रदराक आनी ताज्या सर टिमांक हांव काळजांत पावन देव बरें करूं म्हणटा. अर्घां तुका सोम्या जेजू, होगळाप तुका सोम्या जेजू. हांव काणाचें अर्थाव न्हू, देवान म्हज्या जिणेंत केल्ल्या सर उपकाराक अर्घां जावन म्हजी साक्ष दितां. वेळ जाल्ल्याक पाश्चाताप पावतां. हांवें देवाचें उतर रिपीट केल्ल्या वरवीं आनी बायबल वाचल्या वरवीं म्हाका मस्त उपकार मेळ्ळ्यात. म्हजी पयली साक्ष जावन आसा, म्हज्या फ्रेंड प्रेग्नंट आसतना ताका ब्रेस्ट कॅन्सर म्हणून डॉक्टरान डायग्नोसीस केलें. हांवें ताचे खातीर डिवायन मासी टिमाक पिटिशन धाडलें. मेळिल्लें देवाचें उतर हांव रिपीट करनासलीं. ताचें 5व्या म्हयन्यांत बऱ्या भाशेन ब्रेस्ट रिमुवल सर्जरी जाली. 7व्या म्हयन्यांत सिजरियन करून चेडवो भुरग्याक जल्म दिलो. भुरगें 1.5 म्हयने आयसीयूंत आसलें. म्हज्या फ्रेंडाक 13 किमोथेरपी आनी 13 इंजेक्शनां दिलीं. आतां भुरगें आनी आवय बऱ्या भाशेन आसात. म्हजी दुसरी साक्ष जावन आसा, म्हज्या शेजारच्या भावाक जिबेक कॅन्सर जाल्लें आनी तो मस्त वीक आसलो. सर्जरी उपरांत 15 दीस आयसीयूंत दोरीचें पडटा म्हूण डॉक्टरान सांगलें. ताजी सर्जरी 13.5 घंटेची जाली. पूण एकाच दिसांनी ताका आयसीयूतान वार्डाक शिफ्ट केलें. ताका 30 रेडियेशनां दिलीं. आतां तो बरो आसा. म्हजी तिसरी साक्ष, म्हाका म्हजें थायरॉयड लेवल हाय आसलें, आतां तें नॉर्मल आसा. म्हजी 4थी साक्ष, म्हज्या फ्रेंडाच्या बापायक प्रोस्टेट एनलार्ज जावन युरीन पास करूंक जायनासलें. देवाचें उतर रिपीट केल्ल्या वरवीं तो आतां बरो आसा. देवाचें उतर जिवें आनी क्रियात्मक, तातूंत सकत आसा. म्हजे खातीर मागिल्ल्या ब्रदर प्रकाश आनी डिवायन मर्सी टिमाक, म्हज्या कुटुंबदारांक, फ्रेंड्सांक, सर्वांकी देव बरें करूं. थँक्यू जीजस, प्रेज यू जीजस, लव यू जीजस. हालेलुया, हालेलुया.